गेल्या हंगामातील चारशे रुपयांचा दुसरा हप्ता दिल्याखेरीज साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे जोवर दुसरा हप्ता मिळत नाही तोवर ऊस तोड किंवा ऊस वाहतूक करू नये तसंच साखर कारखाने सुरू करू नयेत असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय तरी देखील काही ठिकाणी ऊसाची तोड आणि वाहतूक सुरू झाली आहे त्यातून जिल्ह्यात अनेक ठिकाणी संघर्ष होऊ लागलाय आज पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊसतोड थांबवत असुर्ले पोरले इथल्या श्री दत्त साखर कारखाना डालमिया भारत शुगर कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला यावेळी दिनकर पाटील उत्तम पाटील जनार्दन पाटील विशाल पाटील सचिन पाटील जयसिंग पाटील सर्जेराव पन्हाळकर संदीप पाटील अशोक पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते